मी तुला सांगत होते ना आपण इथे जाऊ. सर सर कॅन वी हॅव अ सेल्फी विथ यू. या ये पटकन. मस्त मस्त मस्त. थँक्स अ लॉट सर. सर 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 मजा आहे तुमची. हा आम्ही इकडे नाचतोय, मजा करतोय, तुम्ही इकडे सेल्फ्या काढताय. तुमच्या डायरेक्टर लोकांचं सॉलिड असतं, म्हणजे स्पून फीडिंग केल्याशिवाय समोरच्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हा जो काय तुमचा अट्टास असतो ना, वा तू मला आता असे घाणेरडे लुक देणार आहेस की आज पार्टीलाही येणार आहेस. देवेश तू जा, मी आहे आता. अरे यार अनय, तू गेट टुगेदर साठी आलायस की तिला बघायला? अरे 5 वर्ष झाली तुझ्या डिवोर्सला, 5. इतकं कुणीच थांबत नाही कुणासाठी. तुला काय हवंय आता? मला तू खुश हवायस, आणि हे स्प्रिंग रोल घे. नाही ती अख्खी प्लेट घे आणि आज. हे जर हसून बोललास तर. नाही म्हणजे बघ कसं आहे, लोक तुझ्याबरोबर सेल्फीज काढतात, तुला एवढे अवॉर्ड मिळालेत, जरा खुश रा. एवढं बरं, एवढं काय झालंय आता? देव्या यार, आजपर्यंत मला तिला नीट एक्सप्लेनेशनच नाही देता आलं की मी जे काही करतोय ते. एक मिनिट. तू आता पुन्हा हे सगळं सुरू करणार असशील ना तर मी आज चालू नाचायला. मॅडम आल्या? सर तुमच्या मॅडम आल्या, चला रिसीव करूया. तू जा, मी ठीक आहे. मी ठीक आहे? अरे हे म्हणजे असं झालं, पूर्ण श्रावणात आपण चिकनची वाट बघायची, आणि एकदा का श्रावण संपला आणि समोर चिकन आलं, मग आपण म्हणायचं आज माझा गुरुवार आहे. याला काय अर्थ आहे? आता जाणार आहेस का? आयुष्यभर श्रावण चालू ठेव तुझा. नाही नाही नाही, मी जातो. साडी सुंदर आहे. हा हो ना, लग्नात सुद्धा सगळेजण हेच म्हणत होते, किती मस्त साडी आहे, किती मस्त साडी आहे. देवेशचं लग्न राहिलं बाजूला, म्हणे तुझंच लग्न वाटतंय. हो म्हणायचंस ना मग. हे बघ, तसंही 1 वर्ष झालंय आपल्या लग्नात, अजूनही सगळ्या गोष्टी नवीनच आहेत आपल्या. इज इट? हे बघ, काही गोष्टी ना जुन्या होऊच शकत नाही. जसं की? जसं की तुझं सौंदर्य, तुझे हे डोळे, तुझे ओठ. तुला क्लिनिकला जायचंय, आवर पटकन, आपला विषय भरकटतोय, जा. नाही नाही, मी काय म्हणतोय आज. अरे श्रिया, तर विषय असा आहे की मुंबईच्या वेल नोन सर्जन त्यांच्या ऑपरेशन थिएटरची वाट चुकवून आमच्या विनंतीला मान देऊ. थोडं उशिरा का होईना, पण गेट टुगेदर साठी आलेले आहेत.
बऱ्याच दिवसांनी भेटतेस. बर, अगदी आहेस तशी आहेस. हा, पण तू किलो किलो नी बदलला आहेस. थोडा थोडा. नाही नाही नाही, येस थँक्यू. नाही, आज नो क्लिनिक. ए, मी नंतर बोलतो तुझ्याशी. बाय. दमली आहेस? थांब, मी पाणी आणतो. नाही, राहू दे. शिट, आय एम रिअली सॉरी. खरंच. इट्स ओके. नो, इट इज नॉट ओके. आपण जेवायला जाणार होतो 8 वाजता. सॉरी. अग, इट्स ओके. आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत, दिस थिंग्स हॅपन. तू जा, फ्रेश हो. 10 वाजले ऑलरेडी. हॉटेल बंद व्हायच्या आत तरी जाऊया. उद्या सकाळी 7 ची इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे. हो, ठीक आहे. मग मी जेवण ऑर्डर करतो, तू चेंज करून ये, तोपर्यंत येईल जेवण. बेटा, तू एकटा जेव ना प्लीज. मला खूप झोप आली आहे. मी झोपते. हरकत नाही. हरकत नाही. इतक्या वर्षांनी का होईना, पण गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटलीस तरी. हो, पण आता इथेच गप्पा मारायच्या आहेत की आज सुद्धा जायचंय? आज जायचंय ना. चल. चल. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन, आणि मी नंतर चक्कर टाकेन. चल, बाय. काळजी घे. बाय. हो, बाळ देवेशला झालंय आणि तू तर स्वतःच बाबा झाल्यासारखा खुश होतोयस. अरे, आनंद होणारच ना. आणि तू इमॅजिन कर, त्याला बाळ झालंय तर मला इतका आनंद होतोय. मी बाप होईन तेव्हा काय होईल? स्टॉप इट यार. दर 2 दिवसांनी कसं बाप व्हायचं असतं तुला? कारण आपण सेटल्ड होत. ते लग्नाच्या आधी सुद्धा होतो ना. हा, मग अडचण काय? मी रेडी नाहीये. मला याहून महत्वाच्या गोष्टी अचीव करायच्यात. श्रिया, अरे, मी ओपीडीत होते, तुला माहिती आहे तिथे नेटवर्क नसतं. बरं, ठीक आहे, मी निघालोय ऑलमोस्ट. तू रेडी आहेस ना? तू का वागतोस असा? तुला सकाळीच नाही म्हटलं मी. एक मिनिट, तू काहीच बोलली नव्हतीस. एक्झॅक्टली, म्हणजे ते होही नव्हतं आणि नाही सुद्धा. मला नाही यार इंटरेस्ट नाटक वगैरे बघण्यात. 10 OTTs चं सबस्क्रिप्शन आहे आपल्याकडे. एक तरी फिल्म बघितली आहे का आपण अजून? नाटक कशाला. बरं, एक काम कर, तू देवेशला घेऊन जा. हं, श्रिया, निदान मला आवडतं म्हणून तरी. मॅम, एक मिनिट. ओके, चल, बाय बाय. हॅलो, हॅलो,
मी बसू का? असं का विचारतोयस? बस ना. अरे बस. काय झालं? काय झालं? श्रेया, तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना? बसल्याने तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? इतकी फॉर्मल कधीपासून झालीस? जेव्हापासून डॉक्टर अनय डिरेक्टर अनय झालाय तेव्हापासून. I'm sorry. श्रिया, 2 तास झाले अगं मी वाट बघतोय इथे तुझी. I know, पण एक इमर्जन्सी केस आली होती. I'm sorry. हा ते ठीक आहे, पण निदान एखादा कॉल किंवा एखादा मेसेज तरी केला असतास. अनय, अरे मला नव्हता वेळ अजिबात. श्रिया, ॲनिव्हर्सरी आहे आज आपली. निदान आज तरी ॲनिव्हर्सरी आपली आणि अशा बऱ्याच येणार आहेत पुढे. सॉरी, यू शुड बी. काही महत्वाचं नसतं तर इथे थांबून राहिलेच नसते ना. अचानक एका पेशंटला प्रचंड लेबर पेन सुरू झालं, त्यामुळे मला प्री मॅच्युअर डिलिव्हरी करावी लागली. आता ते बाळ आणि ती आई महत्वाची की आपली प्रत्येक वर्षी येणारी ॲनिव्हर्सरी महत्वाची? तूच सांग. नाही हे बघ, हे मी समजू शकतो. नाही, 6 ते 9 क्लिनिक चालवणारा डॉक्टर नाही समजू शकत. गाणी ऐकू येत आहे? नाही, मला येत आहे. अरे तिथे आत लोक गाण्यावरती नाचतायत, मजा करतायत, आणि आपण इथे मगच पासून इथे बसलोय आणि एकमेकांचे चेहरे बघत बसलोय, काहीच बोलत नाही आहोत. प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नसतं. पण समोरच्याला कळावं एवढं तरी बोलावं निदान कधीतरी. समोरच्यासाठी मला ना बिर्याणीतला बेदाणा असल्यासारखं वाटतंय. खर तर माझी इथे झाट गरज नाहीये, पण तरीही मी इथे बसलोय. मी जातो, पण जाताना ना हा शेवटचा उरलेला स्प्रिंग रोल घेऊन जातो, म्हणजे त्याला माझ्यासारखं एकटं वाटायला नको. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? अगं नवऱ्याला अवॉर्ड मिळालं ना डिरेक्शनचं. काय लक्की आहेस तू. हो, क्लिनिक सांभाळून डिरेक्शन करणं म्हणजे खूप भारी आहे. मला सांग, ते शोचे पासेस कुठे मिळतील?
आणि अब कुठे आहे तू? कधीपासून फोन ट्राय करते त्याला, पण त्याचा फोन लागत. माहिती होत कशाबद्दल बोलतेस तू? हे बघ, उगाच नाटक करू नकोस. नाटक? अच्छा, नाटकाबद्दल बोलतेस तू? माझा नवरा नाटक डिरेक्ट करतो, त्याला अवॉर्ड मिळत आणि हे मला बाहेरून कळतंय. एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवून ठेवलीत माझ्यापासून? नाही नाही, लपून नाही ठेवली, सांगणारच होतो तुला. कुठे आहे तो? त्याचा फोन लागत नाही. आता थिएटरला तू? आज शेवटचा शो आहे ना, त्याची रिहर्सल आहे. तिथे रेंज नाही आहे ना, मग फोन लागणार नाही तुझा म्हणून. केवढं खोट बोलता रे तुम्ही. श्रेया ऐक ना, मी सांगतो तुला, मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न. बाबू, जेवण झालं? नाही. का? ज्यूस पितोय. ऑफिसला आहे ना. शुगरच्या गोळ्या घेतल्यास? शुगरच्या गोळ्या ना घेतल्या ना, नशीब माझं. आणि हा किल्ली लाल शूज मध्ये ठेवलीये, उगाच दार वगैरे वाजवू नको आणि वेळेत ये. हो बाबू, तू झोपा बाबू. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम. लव यू. काम संपव. फोन ठेव. तुमचं इकडे काय चालू आहे? तिकडे आत लोकांना ऊत आलाय आणि तुम्ही इकडे शांत बसलात शिक्षकांसारखे. तुझं नक्की काय म्हणणं? मला इतकंच म्हणायचंय की तुम्ही काहीतरी बोला, कुणीतरी सुरुवात करा रे. एवढ्या आवाजात? अच्छा, तुला आता एकांत हवाय इथे, मग मला साबुदाणा खिचडी हवी आहे इथे. कुठे जाऊया? जिथे आपल्याला आपण ऐकूया. सर 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 सर, डायडॉग. वा, किती प्यायलात. चल. छान गुणगुणतीयस, गायला लागलेस. जेव्हापासून एकटी राहायला लागले. तू खूप
खूप सिरियस झालास. आधी नव्हतास असा. अनय, अनय, अरे काय बोलतोय मी, असा नव्हताच तू. हा काय कबीर सिंग करून घेतलाय स्वतःचा? त्याने डिवोर्स पेपर्स पाठवले. तर एक मिनिट, मला याबद्दल काहीही बोलायचं नाही. हा पण एक सांगतो, कॉलेज संपल्यापासून अगदी काल परवापर्यंत तू तिने सांगितलं तेवढं आणि तसंच वागत आलायस. तुझं करिअर, तुझी स्वप्न सगळीच तिच्या होती भोवती. अरे पहिल्यांदा नाटक डिरेक्ट करण्याचा स्वतंत्र निर्णय तू घेतलास. जे मी तिला सांगणार होतो. एक्झॅक्टली, आणि तेही तिला आधीच कळलं. अरे कित्येक वर्ष ओळखतोय मी तुला. कॉलेजमध्ये असताना प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला पाहिलंय मी तुला. आणि भेंचक तिने सांगितलं म्हणून तू डॉक्टर झालास आणि सगळंच थांबलं. आणि मग काय, सहा ते नऊ क्लिनिक आणि श्रेया की श्रेया. अरे त्या नाटकाच्या निमित्ताने का होईना, पण तुला खुश झालेलं पाहिलेलं मी इतक्या वर्षात. हे बघ, मला इतकंच वाटतं की तू यातून बाहेर पडावंस. मी म्हणालो तिला, निदान मित्र तरी राहूयात. मग नो रिस्पॉन्स. हे बघा नाही, आयुष्य हे असंच असत. तू नको फार विचार करूस. मला एक सांग, तू उकळा पिशी? ग्रीन टी. ए उकळा. हॉटेलमधून निघाल्यापासून असाच सिरियस आणि शांत आहेस. 5 वर्षापासून कदाचित. छान काम करतोयस की? छान काम करतोय, पण त्यांनी छान वाटत नाही. ते वाटणं आपल्या हातात असत. आपल्या हातात काहीच नसतं असं वाटतंय मला. गेली 5 वर्ष. आपण काय करतोय, आपल्याला त्या बदल्यात काय मिळालंय, हे स्वतःच स्वतःला नाही ना सांगू शकत आपण. मग सांगायचं ना कोणाला तरी. जिला सांगून मला आनंद झाला असता ती व्यक्तीच नव्हती माझ्यासोबत. मित्र तरी राहूया इतकी साधी अपेक्षा होती माझी. त्याने काय झालं असतं? हेही ठीक आहे. पण मला सांग, तुला फंक्शन्स, पार्ट्या, गेट टुगेदर्स आवडत नव्हत्या ना? मग आज कशी काय आलीस? त्या दिवशी तुला टीव्हीवर बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड घेताना बघितलं. लोकांना ते रडणं आनंदी वाटलं असेल, पण मला त्याचा अर्थ कळला. इथे येऊ आपण एकमेकांना ऐकू. तुला नेहमीच सगळं कळतं, मग त्या दिवशी का नाही कळल्या काही गोष्टी? का निघून गेलीस अशी एकाएकी?
तुझं हे असं अबोल असणं खातंय मला गेली 5 वर्ष. निदान आता तरी बोल काहीतरी. शेवटचं कधी भेटलो होतो काही आठवतंय? अरे पण तुझ्या आवडीनिवडी, व्हॉट अबाउट देम? माझ्या आवडीनिवडी? एक मिनिट थांब थांब जरा मना. काय? तू बाजूला थांब, स्क्रिप्ट फॉलो कर. ओके सर. आणि ऐक, हो तू लाईन्स घे ग. विक्रांत, मी तुला मनापासून सांगते, तू जा कायमचा निघून. तुला काय हवंय आता? तुला याआधी मी किती वेळा विचारलंय की तू काय करतो स्वतःच्या मनासारखं? सगळं तर मला आवडणार, माझंच करत आलंयस इतके दिवस. मी खरंच खूप खुश आहे तुझ्यासोबत. मी खुश आहे, तू नाहीयेस. मला सांग, स्वतःच्या आनंदासाठी काय करतोस तू? तुला काय वाटतं माझा आनंद कशात आहे? तू आहेस माझा आनंद, माझं हसणं, माझं रडणं, माझं जगणं, माझं असणं, सगळं तू आहेस. तुझ्याशिवाय मी स्वतःच्या आयुष्याचा विचारही नाही करू शकत. अरे पण तुझ्या आवडीनिवडी, तुझं आयुष्य, त्याचं काय? त्याचं काय? अगं मी प्रेम निवडलंय माझ्या मर्जीने, आणि राहता राहिल्या या बाकीच्या सगळ्या गोष्टी तर माझ्यासाठी फक्त तू महत्वाची आहेस. मला तू हवी आहेस, हे बाकी सगळं मला हे नाही पटत. मला तू नकोस सोबत कधीच. अरे निदान, माझ्या आनंदासाठी तरी स्वतः आनंदी राहा. तू निघून जा. विक्रांत. श्रेया. सर. हे असं करायचंय तुला? हो सर. मनापासून जरा फील करून म्हण ना. आयुष्यात कधीतरी कोणावर तरी खरं प्रेम केलं असेल ना. हा मग आशेच्या पंखानी जसे कुणी पाखरू यावे काळोख्या रातीला क्षणासवे दूर का जावे तू माझ्यात इतकं अडकलेलं नको होतं मला. नाही त्या दिवशी घरी गेल्यानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते मी. मागे वळून बघताना आपल्या दोघांमध्ये मला फक्त मी आणि मीच दिसले. केवढे ऑप्शन्स होते अरे तुला. फक्त मी सांगितलं म्हणून तू MBBS केलंस आणि क्लिनिक ओपन केलंस. मी माझ्या आवडीनिवडीनुसार पुढे जात राहिले, पण तू मात्र तिथेच होतास माझ्या अवतीभोवती. निव्वळ मला हवं होतं म्हणून तू तुझ्या घरच्यांशी बोललास, त्यांना पटवून दिलंस आणि आपण वेगळे राहायला लागलो. मला हवं होतं ते काम करून मी खूपच खुश होते अरे, पण तू मात्र मी सांगितलेलं करिअर निवडून तिथेच तसाच होतास माझ्या अवतीभोवती. खरं सांगू, दिवसभरात 2-3 तरी डिलिव्हरीज करते मी, पण त्या बाळांना हातात घ्यायची भीती वाटते मला.
इतकी नाजूक निरागस। मी एक उत्कृष्ट गायनेकोलॉजिस्ट होऊ शकते, आहे, पण एक हळवी प्रेमळ आई होणं मला जास्त अवघड वाटतं। आणि मला नाही वाटत माझ्या अशा वर्कहोलिक असण्याने मी याला न्याय देऊ शकेन। आणि याउलट तू किती मनापासून इच्छा होती तुझी बाप व्हायची। मी बांधून ठेवलं तुला, सगळं तू मला तेव्हाच का नाही सांगितलंस? तुला काय वाटत मी तुला समजून घेऊ शकलो नसतो? 200% खात्री होती मला तू मला समजून घेशील। मग तेच नको होत मला, आयुष्यभर तेच करत आलायस, तू मला समजून घेत आलायस। अने मी खूप खुश आहे, मला हवं होतं ते सगळं अचीव करते मी। मी खोटं नाही सांगत आहे, खरंच खूप खुश आहे। पण तू नाहीयेस। मी गेल्यानंतर रागात का होईना तू प्रॅक्टिस सोडलीस, तुला हवं ते करायला लागलास, सक्सेसफुल झालास, अवॉर्ड मिळवलीस, पण बघ स्वतःकडे तू खुश नाहीयेस। अरे तुला हवं ते करताना बघून सी, माझं तुझ्यावर खूप प्रेम होत आणि आहे, पण माझ्या अशा वर्कहॉलिक असण्याचा तुला खूप त्रास झालाय ऑलरेडी, आणि यापुढेही होईल, मला तो नाही द्यायचा। हे बघ, करिअर ओरिएंटेड असणं मी निवडलंय स्वतःसाठी। दिवस रात्र जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत असते तेव्हा मी नसतेच अरे, पण या सगळ्यात मी खूप खुश असते। पण या नादात मला तुला वेळ नाही देता आला। ट्रस्ट मी, आपल्याला हव्या त्या वेळेला आपला आनंद वाटून घ्यायला, दुःख गिळायला जर आपल्या बरोबर आपल्या हक्काचा माणूस नसेल ना, तर खूप त्रास होतो, भयंकर मला कळलंय। तुलाही झालंय आणि पुढेही होईल। सो ताई, काय प्रॉब्लेम आहे का? त्रास देतोय का? नाही हो, मित्र आहे माझा। निघूया तुलाही।
किनारे।